पांच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल रविवारी आणि सोमवारी जाहीर झाले. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान मध्ये भाजपने बाजी मारली आहे. त्याचबरोबर तेलंगणात काँग्रेस सरकार स्थापन करणार आहे. या निकालात प्रादेशिक पक्ष मात्र कुठेही दिसत नाहीयेत. काँग्रेसने तेलंगणात केसीआर यांना धक्का देत आपला करिश्मा दाखवलाय. म्हणजेच केसीआर यांच्या बीआरएस या प्रादेशिक पक्षाला सत्तेतून बाहेर केलंय. परंतु हे सगळं घडत असताना स्पर्धा केवळ भाजप आणि काँग्रेसमध्येच आहे असं चित्र दिसत असतानाच मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये एका पक्षानं चार जागा जिंकल्यात. भाजप आणि काँग्रेसची लढत असतानाही या पक्षानं आपलं अस्तित्व सिद्ध केलंय. हा राजकीय पक्ष आहे भारतीय आदिवासी पक्ष. 3 महिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या पक्षानं आपल्या कामगिरीनं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय. भारतीय आदिवासी पक्षानं आम आदमी पक्षालाही मागं टाकलंय. त्यामुळं सध्या या पक्षाबाबत सर्वत्र चर्चा आहे. काय आहे भारतीय आदिवासी पार्टी जाणून घेऊया या व्हिडिओमधून. मध्य प्रदेशात आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी आणि अपक्षांचं खातंही उघडलं नाही. भाजप आणि काँग्रेस नंतर भारतीय आदिवासी पार्टी हा एकमेव राजकीय पक्ष आहे ज्यांचा उमेदवार विधानसभेत पोहोचलाय. सैलाना येथून भारतीय आदिवासी पार्टीचे कमलेश्वर दोडियार यांनी काँग्रेसचे हर्ष विजय गेहलोत यांच्यावर 4,618 मतांनी विजय मिळवला. राजस्थानमध्ये भारतीय आदिवासी पक्षानं आणखी कमाल केली आहे. इथे 3 जागा जिंकल्यात. तन्वरचंद यांचा 83,655 मतांनी विजय झाला तर उमेश मीना यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराला 93,742 मतांनी पराभूत केलंय. भारतीय आदिवासी पार्टीचे तिसरे विजयी उमेदवार आहेत राजकुमार राऊत यांना तब्बल 1,11,150 मतांची आघाडी मिळाली आहे. ही भारतीय आदिवासी पार्टी नेमकी स्थापन केव्हा झाली असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचंही उत्तर आम्ही देतोय. त्याआधी आदिवासींचं राजकारण काय आहे तेही जाणून घेऊया. दक्षिण राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी समुदाय, येथे 24 मतदारसंघ राखीव आहेत. यातील 17 जागांवर भारतीय आदिवासी पार्टीने निवडणूक लढवली. या निवडणुकीत आदिवासींना आपल्याकडे खेचण्यासाठी भारतीय जनता पक्षानं नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये मध्य प्रदेशात बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करत आदिवासी दिनही साजरा केला होता. राजस्थानमध्ये आदिवासींचं तीर्थस्थान मनगड धाम येथे भाजपने 2 वेळा शक्ती प्रदर्शन केलं. त्यात एका सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी तर दुसऱ्या सभेसाठी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांना बोलवण्यात आलं होतं. तर आदिवासी मतांवर काँग्रेसचाही डोळा होता. राहुल गांधी यांचंही मनगड धाम इथे मोठी सभा झाली होती. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आम्ही आदिवासींसोबत आहोत, तुमच्याच हिताचे निर्णय घेणार असं आश्वस्त केलं होतं. राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यांनी आदिवासींच्या प्रमुख धार्मिक स्थळी जाऊन सभा घेण्याला पार्श्वभूमी होती ती विधानसभा निवडणुकीच्या 3 महिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या भारतीय आदिवासी पार्टीची. भारतीय आदिवासी पार्टीची स्थापना निवडणुकीच्या 3 महिन्यांपूर्वी झाली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहनलाल राऊत आहेत तर राष्ट्रीय सचिव जितेंद्र अलशकर आहेत आणि हिरालाल गौडा हे राष्ट्रीय खजिनदार आहेत. भारतीय ट्रायबल पक्षात फूट पडल्यानंतर आदिवासी नेत्यांनी भारतीय आदिवासी पार्टी या नव्या राजकीय पक्षाची स्थापना केली. यात राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील हजारो आदिवासी कार्यकर्ते सामील झाले होते. या पक्षाची वेबसाईट पाहिली तर तिथे त्यांनी पक्ष स्थापनेचा उद्देश आणि ध्येय स्पष्ट केलेलं आहे. पर्यावरण आणि नैसर्गिक साधन संपत्तीचं रक्षण अर्थात जल, जंगल, जमीन यांचं रक्षण हा आदिवासी पार्टीचा मुख्य उद्देश आहे. येत्या काळात महाराष्ट्रातही ते निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यामुळं महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्षांचं आदिवासींबद्दलचं धोरण काय आहे हे त्यांना आधीच स्पष्ट करावं लागणार आहे. या संबंधीच्या अधिक बातम्या आणि व्हिडिओंसाठी mymahanagar.com लॉग इन करा. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम पेजला लाईक आणि फॉलो करा. तसेच माय महानगरचं यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.